नमस्कार विद्यार्थ्यां माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता आठवीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक पाच ज्याचं नाव आहे विस्तार सूत्रे तर या भागामध्ये आपण वेगवेगळी सूत्रे पाहणार आहोत जी आपण मागील इयत्तेमध्ये केली होती तर चला थोडीफार उजळणी करू मग आपण वळूया या धड्याकडे लक्षात ठेवा आपण ही सूत्रे आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिली होती ती आहेत ए अधिक बी चा पूर्ण कंसाचा वर्ग त्याचे उत्तर येते चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग तसेच समजा आपल्याला मध्ये वजा बाकी चिन्ह असेल तर आपण काय लिहिणार ए वजा बीचा पूर्ण कंसाचा वर्ग आपण लिहितो एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग आणि समजा आपल्याकडे एका कंसात ए अधिक बी आहे दुसऱ्या कंसात ए वजा बी आहे आपण लिहिताना लिहितो कंसामध्ये एचा वर्ग वजा बीचा वर्ग तर हे तीन सूत्रे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत कधीपर्यंत लक्षात ठेवायची आहेत जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेतात तोपर्यंत कारण ते ही पूर्ण सूत्रे आपल्याला हर इयत्तेमध्ये हर एक शिक्षण घेताना आपल्याला जरूर लागणार आहे तर चला वळूया आता आपल्या धड्याकडे पण त्याआधी यावरती काही उदाहरणे आहेत ते ती उदाहरणे आपण पहिले सोडवू आता पहिले उदाहरण घ्या एक्स अधिक टू वाय पूर्ण कंसाचा वर्ग तर इथे एक्स हा ए सारखा का का काम करणार टू वाय हा बी सारखा का काम का का करणार तर आपला फॉर्म्युला किंवा आपलं सूत्र होते ए अधिक बीचा वर्ग काय होता एचा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजेच काय एचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग घेतला नंतर दोन ए बी म्हणजे दोन ए आहे एक्स आणि बी आहे टू ए टू वाय आणि नंतर बी चा वर्ग म्हणजे टू वायचा पूर्ण वर्ग तर आपण लिहिताना कसं लिहितो एक्स चा वर्ग लिहिला टू एक्स इंटू टू वाय लिहिला फोर एक्स वाय आणि टू वायचा वर्ग लिहिला चार वाय चा वर्ग तसेच आपल्याकडे दुसरं आहे उदाहरण आहे टू एक्स वजा फाईव्ह वाय टू एक्स वजा म्हणजे दोन एक्स वजा पाच वाय पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे इथे ए आहे दोन एक्स आणि बी आहे पाच वाय तर पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे काय ए वजा बी चा वर्ग झाला तर आपल्याकडे याचा सूत्र काय होते ए वर्ग किंवा एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग तर आपण लिहिताना ना एचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग वजा दोन गुणिले ए बी तर ए ची संख्या आहे टू वाय बी ची संख्या होती पाच वाय तर आपण गुणाकारात लिहिले अधिक बीचा वर्ग तो आहे पाच वायचा वर्ग त्यानंतर आता याला सोडूया तर एक्सचा वर्ग आपलं इथे झाला दोन एक्सचा वर्ग झाला चार एक्स स्क्वेअर त्यानंतर दोन गुणिले दोन गुणिले पाच तो होतात चा वीस वाय एक्स वाय आणि त्यानंतर येतात पाच वायचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग होतो पंचवीस आणि वायचा वर्ग होतो वायचा वर्ग आता आपल्याकडे तिसरा आहे एकशे एकचा वर्ग एकशे एकचा वर्ग आपण कसा लिहू शकतो तर आपण शंभर अधिक एक पूर्ण कंसाचा वर्ग लिहिला तर चालेल कारण शंभर अधिक एक आहे तो एकशे एक तर इथे आपण नियम काय वापरणार ए अधिक बी चा पूर्ण कंसाचा वर्ग तर एचा वर्ग आहे म्हणजे शंभरचा वर्ग घ्यायचा अधिक दोन ए बी तर आपला ए आहे शंभर बी आहे एक तो दोन गुणिले शंभर गुणिले एक आणि बीचा वर्ग म्हणजे एक शंबर चा वर्ग तर बघा शंभरचा वर्ग किती होतो दहा हजार दोन गुणिले शंभर गुणिले एक होतात दोनशे अधिक एक होतात म्हणजे एक तर याचा सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर येईल दहा हजार दोनशे एक म्हणजेच काय एकशे एक ह्या एक, संख्येचा वर्ग आपण काढू शकतो जर आपल्याला काही छोटेसे शॉर्टकट्स आपल्याला माहिती असतील तर म्हणजे आपण कुठल्याही मोठ्या संख्येचा आपण वर्ग काढू शकतो फक्त थोडे शॉर्टकट्स आपल्याला माहिती पाहिजे जसं इथे आपण वापरला शंभर अधिक एक पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे आपण सूत्रे कुठल्याही मोठ्या संख्येचा वर्ग काढण्यासाठी आपण वापरू शकतो पुढची संख्या आहे अठ्ठ्याण्णवचा वर्ग तर आपल्याला माहिती आहे अठ्ठ्याण्णव कशी मिळते शंभर वजा दोन केली तर आपण काय लिहिणार कंसामध्ये लिहू शंभर वजा दोन चा वर्ग तर चा वर्ग काढायला अठ्ठ्याण्णव गुण अठ्याण्णव करावा लागेल आणि ते थोडंफार किचकट आहे त्याकरता आपण काय करूया शंभर वजा दोन लिहू आणि त्या पूर्ण कंसाचा वर्ग घेऊ आता इथे शंभर झाला ए आणि दोन झाला बी म्हणजे आपला फॉर्म्युला किंवा सूत्र काय ए वजा बी पूर्ण कंसाचा वर्ग तर आपल्याकडे नियम कुठला आहे सूत्र आहे चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग असा आपला सूत्र होते ते ए चा वर्ग म्हणजे शंभरचा वर्ग घेतला वजा दोन ए बी म्हणजे दोन गुणिले ए आहे शंभर बी आहे दोन त्यापुढे अधिक बीचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग आता पहा शंभरचा वर्ग येतो दहा हजार दोन गुणिले दोन गुणिले शंभर आणि हा दोनचा वर्ग तर ही पूर्ण संख्येची वजाबाई केली तर आपल्या उत्तर नऊ हजार सहाशे चार इतकी आता त्या पुढची संख्या पाच एम अधिक थ्री एन दुसऱ्या कंसात पाच एम वजा थ्री एन तर या दोन्ही कंसांचा जर गुणाकार केला का तर काय होईल आपल्याला फॉर्म्युला काय होता सूत्र होते ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी अशी जर संख्या असेल तर आपण काय करतो ए चा वर्ग वजा बी चा वर्ग घेतो म्हणजे चा वर्ग म्हणजे काय पाच चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे थ्री चा वर्ग तर आपण असे लिहितो तर अशा प्रकारे आपण आपल्या सूत्रांचा वापर करू शकतो आता आपल्याकडे कृती दिली आहे त्यामध्ये पहा आयत व चौरस यांच्या क्षेत्रफळांच्या अधिक बी यांचा विस्तार करा म्हणजे एक्स अधिक ए आणि बी चा आपल्याला उत्तर काय शोधायचं आहे पण लक्षात ठेवा इथे एक्स हे चल आहे आणि ए ही कुठलीही संख्या येऊ शकते कुठलीही पूर्णांक संख्या तुम्ही घेऊ शकता तर पहा हा एक आपण एक आयत घेतला त्यामध्ये एक चौरस केला तर त्याची आपण लांबी आणि रुंदी घेतली एक्स आणि एक्स तर त्याची आपल्या क्षेत्रफळ मिळेल एक्स चा वर्ग तसेच समजा आपण ह्या आयताचा जर आपल्याला क्षेत्रफळ आहे तर काय करणार याची उंची आहे आपली एक्स आणि रुंदी आहे आपली बी म्हणजे एक्स गुणिले बी आपली होईल उत्तर तसेच आपण या पुढच्या भागाचे केली तर याची उंची आहे ए आणि याची रुंदी आपल्याला दिली एक्स म्हणजे ए गुणिले एक्स आपल्या होतं एक्स तसेच आपल्याला याची रुंदी दिली बी आणि उंची आहे ए तर ह्या पूर्ण आयताची उत्तर येते ए बी तर आपण याला आपण सोडूया तर कसे सोडवायचे तर एक एक चौरस किंवा एक एक, एक 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 आयत आपण इथे सोडवायला घेऊ म्हणजे कसा पहिला हा चौरस घेतला तर इथे एक से इथे एक से इथे एक से हा चौरस नाही आपल्याला दोन बाजूंचीच फक्त गुणाकार करायचा म्हणजे एक्सचा वर्ग येणार तो आपण लिहिला त्यानंतर पुढचा आहे तो हा आयत तर आयताची उंची आहे ए आणि रुंदी आहे म्हणजे लांबी आणि रुंदी घेतली ए आणि एक्स तर याचा आयताचं आपण क्षेत्रफळ काढलं तर ए एन्टू एक्स किंवा ए गुणिले एक्स तसेच या पुढच्या या आयता उभ्या आयताचे काढले तर आपल्याला उत्तर भेटले कसे एक्स अधिक बी एक्स अधिक ए बी इथे आपण एक्स हा चल जर समान घेतला तर ए आणि बी यांची बेरीज होते म्हणजे आपलं उत्तर काय ते भेटेल एक्सचा वर्ग अधिक ए कंसामध्ये ए अधिक बी गुणिल एक्स अधिक ए बी याचं उत्तर एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी चे उत्तर भेटते एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी चा विस्तार करा म्हणजेच काय एक्स अधिक ए व एक् अधिक बी या एक पद समान असलेल्या द्विपदी आहेत या द्विपदींचा गुणाकार करू म्हणजेच काय ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय गुणाल एक्सने पूर्ण एक्स प्लस ए बी ला गुणाकार करा नंतर अधिक ए घ्या आणि या दोघांना गुणाकार करा मग आपण काय केलं अधिक एक बी ला गुणले अधिक ए ने एक्स अधिक बी ला गुणले तर आपले उत्तर कसे आले एक्स इंटू एक्स एक्स गुणिला एक्स येतो एक्स चा वर्ग कारण पाया समान असेल तर घातांकाची होते बेरीज अधिक बी एक्स तो आपण लिहिला त्यानंतर ए एक्स चा गुणाकार आणि ए बी चा गुणाकार लिहिला इथे पाहू शकता एक्स आणि एक्स हे चल समान असल्याने ए आणि बी चा आपण बेरीज करू शकतो ते कंसात लिहिली आणि आपल्याला पुढचे ए बी जशी आहे तशी तर एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी चे उत्तर भेटले एक्स चा वर्ग अधिक ए अधिक बी कंसामध्ये गुणिले एक्स अधिक ए बी हे आपले भेटले याचा सूत्र आता विस्तार करा तर आपल्याला कुठल्या कुठल्या संख्येत पहा उदाहरणामध्ये दिले एक, दोन एक, एक अधिक, अधिक एकस, A, B, दोन एक्स अधिक तीन तर आपल्याला उत्तर काय भेटले होते एक्सचा वर्ग अधिक ए अधिक बी गुणिले एक्स आणि शेवटी भेटला होता ए बी म्हणजे दोन गुणिले तीनचा गुणाकार तर आपण पहिले लिहिले तर कसा लिहिला एक्सचा वर्ग लिहिला नंतर ए अधिक बी यांची बेरीज केली तर उत्तर आले पाच गुणिले हा चल एक्स होता आणि त्यानंतर ए आणि बीचा गुणाकार होता म्हणजे तो झाला सहा याचाच अर्थ काय ह्या बैजिक याला म्हणतात बैजिक राशी ह्या बैजिक राशीचे अवयव आपल्याला हे असतात ते येणार पुढच्या फाटामध्ये आपण हे सगळे पाहणार आहोत बैजिक राशी काय त्याचे अवयव कसे पाडायचे परंत ते परंतु त्याची सुरुवात या धड्यापासूनच होते तर पहा ह्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला काय भेटली ही बैजिक राशी भेटते म्हणजे ह्या बैजिक राशी जर अवयव पाडायचे असेल तर आपल्याला उत्तर काय भेटणार एक साधिक दोन आणि एक साधिक तीन तर कसे शोधायचे तर लक्षात ठेवा शेवटची संख्या असते दोन संख्यांचा गुणाकार आणि मधली संख्या असते ती त्याच दोन संख्यांची बेरीज इथे पहा आपल्याला ह्या दोन संख्यांची बेरीज जर केली दोन अधिक तीन तर उत्तर येते पाच आणि दोन गुण्हेले तीन उत्तर केले तर सहा आणि पुढे असतो फक्त एक्स स्क्वेअर आणि मध्ये असतो पाच गुणेले एक्स तर हे आहेत काही छोट्या छोट्या शॉर्टकट जे आपल्याला माहिती पाहिजे आता उदाहरणार्थ दुसरे वाय अधिक चार आणि वाय वजा तीन तर आपल्याला काय करायचं पहिले वाय गुणेले वाय घेतले तर वाय स्क्वेअर झाले किंवा वायचा वर्ग झाला त्यानंतर चार वजा तीन या दोघांची बेरीज केली तर चार वजा तीन किती ते एक आणि एक ने वायला गुणले तर उत्तर येते वाय आणि त्यानंतर करायचं ए आणि बीचा गुणाकार म्हणजे चार आणि वजा तीनचा गुणाकार आहे तो वजा बारा तर अशा प्रकारे ह्या पूर्ण उदाहरणांचा आपण सोडवू शकतो आता पहा दोन ए अधिक तीन बी आणि दोन ए वजा तीन बी त्याचा गुणाकार केला तर काय येणार तर दोन ए गुणले दोन ए होईल तर तो झाला चार ए स्क्वेअर त्यानंतर दोन ए गुणले तीन बी अधिक तीन बी गुणले दोन ए तर दोन ए दोन्ही जे समान आले तर तीन बी तीन बीची बेरीज होईल तर बघा तीन बी अधिक वजा तीन बी हे तीन बी अधिक वजा तीन बी याचे उत्तर झाले शून्य त्याच्यामुळे मधली संख्या गेली आणि त्यानंतर उरते तीन बी वजा तीन बी म्हणजेच काय त्या दोघांचा गुणाकार केला नऊ बी चा स्क्वर्ग येतो मग आपलं उत्तर येते चारेचा स्क्वेअर चारे एचा वर्ग वजा नऊ बी चा वर्ग आता आपल्याला समजा काही संख्या जर परिमेय संख्या असतील किंवा दशांश पूर्णांकात किंवा अंश छेदात असतील तर आपण त्याचा कसा सोडवणार तर एम अधिक तीनशे दोन आणि दुसऱ्या संख्या कंसात आहे एम अधिक एक शेत दोन इथे ए आहे एम बी आहे तीन छेद ए आता इथे एक्स आहे एम ए आहे तीनशे दोन इथे एक्स आहे एम आणि बी आहे एक छेद दोन तर आपण आपला फॉर्म्युला किंवा आपला सूत्र होतं एक्सचा वर्ग म्हणजे आपला एम चा वर्ग त्यानंतर येतो ए आणि बी यांची बेरीज गुणिले एम तर ए आणि बी ची बेरीज केली तर तीनशे दोन अधिक एकशे दोन येतो चार छेद दोन म्हणजेच उत्तर आले दोन तर दोन गुणिले एक्स म्हणजे दोन गुणिले एम लिहिले त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार तर अंशाचा गुणाकार तीन छेदाचा गुणाकार चार तर तीनशे चार आपले उत्तर आले आता संख्या एक्स वजा तीन आणि एक स्वजा सात तर आपण लिहिताना कसे पहिल्या दोघांचा एक्स आणि एक चा गुणाकार केला तर वर्ग त्यानंतर वजा तीन आणि सात यांची बेरीज केली ती उत्तर आली वजा, वजा दहा गुणिले हात चे मल्टी त्याला गुणाकार करायचा त्यानंतर ह्या दोन्ही ए आणि बीचा चा गुणाकार केला म्हणजे वजातीन आणि चा गुणाकार आला अधिक एकवीस कारण दोन रुग्णसंख्येचा गुणाकार हा नेहमी धनच असतो चला आपण सोडूया आता सराव संच पाच दशांश एक पहिल्या प्रश्नामध्ये पहिला दिलाय ए अधिक दोन आणि ए वजा एक या दोन कंशांचा गुणाकार करायचा तर आपल्याला सूत्र कुठले होते तर आपण सूत्रे वापरणार ए अधिक दोन आणि ए वजा एक म्हणजे सूत्र होते एक्स चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे आपल्याकडे समजा आपल्याकडे उत्तर आहे एक्स अधिक ह्या दोघांचा गुणाकार करायचा कसा ते आपण शिकूया चला आता आपण सोडूया सराव संचा पाच दशांश एका तर पहिला प्रश्न दिलाय ए अधिक बी आता ए अधिक दोन आणि ए वजा एक या दोन कंसांचा गुणाकार तर कसा करायचा ते आपण पाहू तर काय करायचे ए गुणिले ए घ्या त्यानंतर ने म्हणजे ने पहिले ह्या पूर्ण कंसाला गुणा त्यानंतर दोन ने ह्या पूर्ण कंसाला करा दोघांच्या गुणाच्या करायची बेरीज करा तर एने गुणले तर आपल्याला भेटला एचा वर्ग नंतर ए गुणिले वजा एक तर आपल्याला भेटले वजा ए नंतर दोनने दोन ने समजा गुणले तर दोन ए आणि दोन गुणिले ए वजा एक केला तर वजा दोन वित्त परंतु याचं एक सूत्र आहे ते सूत्र काय चा वर्ग त्यानंतर ए अधिक बी गुणिले ए करायचा म्हणजेच काय हा ए गुणिले ए करायचा त्यानंतर ही दोन संख्या त्या दोघांची बेरीज करून आपल्याला त्या चलाने त्याला गुणायचं आणि त्यात शेवटी ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा तर पहिले आपण ए गुणिले ए घेतला तर एचा वर्ग झाला त्यानंतर दोन्ही संख्यांचा गुणा अधिक बेरीज करायची दोन वजा एक झाले वजा एक गुणिले आपला छेला ठेवायचा आणि सगळ्यात शेवटी अधिक दोन गुणिले वजा येत आपले उत्तर येते वजा दोन तर वजा अधिक हे अधिकचं चिन्ह आहे इथे वजाचा गुणाकार केल्यानंतर वजा चिन्ह येणार तर ऋण आणि धन यांचा गुणाकार नेहमी ऋण असतो म्हणून वजा दोन लिहिले तर आपले उत्तर आले एचा वर्ग अधिक ए वजा दोन असे तर याचं बैजिक राशी समजा आपल्याला अशी दिली असेल तर याचा अवयव आपल्याला हे येतो हे आपल्याला लक्षात पाहिजे आता पडूयात चालूया प्रश्न दुसरा एम वजा चार आणि एम अधिक सहा असा तर आपला सूत्र काय होते आपला सूत्र होते एक्स चा वर्ग अधिक ए आणि बी या दोघांची बेरीज गुणिले एक्स हा चल आणि सगळ्यात शेवटी ए आणि बी या दोघांचा गुणाकार तर त्यानुसार एम गुणिले एम आहे तो एमचा वर्ग त्यानंतर ह्या दोघांची येते बेरीज म्हणजे सहा वजा चार झाले दोन गुणिले त्याच्या बरोबर हात चला ठेवायचा आणि सगळ्यात शेवटी ए आणि बी यांचा दोघांचा गुणाकार केला तर चार गुण्हे सहा झाले चोवीस परंतु उत्तर आले वजा चोवीस तर आपण लिहिले तर हे झाले एम चा वर्ग अधिक दोन एम वजा चोवीस हे झाले उत्तर आता पुढे आहे पी अधिक एट आणि पी वजा तीन ते इथे चल आहे पी आणि संख्या आहेत आठ आणि वजा तीन तर लिहिताना कसं लिहायचं पीचा वर्ग पहिला लिहायचा त्यानंतर ह्या दोन्ही संख्यांची बेरीज गेली म्हणजे आठ वजा तीन झाले पाच गुणिले याचा चल घ्या म्हणजे पाच पी झाला आणि अं त्यानंतर सगळ्यात शेवटी या दोन्ही संख्यांचा गुणाकार केला म्हणजे वजा आपले उत्तर आले आठ त्रिक चोवीस म्हणजे वजा चोवीस उत्तर आले तर हे झाले आपले उत्तर त्यानंतर तेरा एक्स आणि तेरा तेरा अधिक एक्स आणि तेरा वजा एक्स हा आपला एक आहे तर याचा उत्तर कसं येणार आपल्याकडे आपण आपल्याला एक फॉर्म्युला किंवा एक सूत्र माहितीये ए अधिक बी आणि ए वजा बी तर आपलं उत्तर येते ए चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजेच काय ए चा वर्ग म्हणजे तेराचा वर्ग किती येतो एकशे एकोणसत्तर वजा बी चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग ते आपल्या उत्तर जर आपला विस्तार सूत्र म्हणजे ए अधिक बी आणि ए वजा बी ने सोडवायचं असेल तर आपण अशी पद्धत वापरू शकतो पुढचा पाचवा प्रश्न तीन एक्स अधिक चार वाय आणि दुसऱ्या कंसात तीन एक्स अधिक पाच वाय तर आपल्याला काय करायचं पहिले ह्या लक्षात ठेवा आपल्याला हा पहिला जो संख्या आहे ती दोघांमध्ये समान असली पाहिजे आणि त्यानंतर हे आहेत ही पकडूया ए आणि ही पकडूया बी तर करायचं कसं आहे पहिले एक्स चा वर्ग घ्या म्हणजे तीन एक्स चा वर्ग घेतला त्यानंतर ह्या दोन्ही संख्यांची करूया बेरीज चार वाय अधिक पाच वाय होतात नऊ वाय त्यानंतर तीन एक्स हा चल आहे त्याच्यावर त्याला गुणाकार केला म्हणजे आपलं उत्तर भेटले नऊ गुणिल तीन सत्तावीस तर सत्तावीस एक्स वाय आपले उत्तर आले आणि सगळ्यात शेवटी ही चार वाय आणि पाच वायचा गुणाकार केला तर आपलं उत्तर आहे वीस वायचा वर्ग सहावा प्रश्न आहे नऊ एक्स वजा पाच टी आणि दुसऱ्या क्रमांक नऊ एक्स अधिक तीन टी तर इथे आपला चला आहे नऊ एक्स तर पहिल्यांदा नऊ एक्स चा वर्ग घेतला त्यानंतर ह्या दोन्ही संख्येची बेरीज करून नऊ एक्सने त्याला गुणले तर वजा पाच अधिक तीन उत्तर आले वजा दोन टी गुणले नऊ एक्स केले तर आपला वजा अठरा एक्स टी आले आणि सगळ्यात शेवटी ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार तर पाच गुणिल तीन पंधरा तर पंधरा टी स्क्वेअर किंवा पंधरा टीचा वर्ग हे आपले सगळ्यात शेवटची संख्या म्हणजे आपलं उत्तर आले एक्क्याऐंशी एक्स स्क्वेअर वजा अठरा एक्स टी वजा पंधरा टी चा वर्ग सातवा प्रश्न आहे एम अधिक दोनशे तीन दुसरं काम सांगतात एम वजा सातशे तीन तर इथे चल आहे एम आणि ए ची संख्या दोनशे तीन आणि ची संख्या समजा वजा सातशे तीन पकडली तर आपला सूत्र कसं आहे ए आपल्याकडे एक्स वर्ग त्यानंतर अधिक ए आणि बी यांची बेरीज गुणले तो चला तर इथे चल आहे एम आणि सगळ्यात शेवटी ए आणि बी या दोघांचा गुणाकार तर पहिले एमचा वर्ग घेतला त्यानंतर ह्या दोघांची बेरीज केली तर दोनशे तीन वजा सातशे तीन उत्तर येते काय आपले उत्तर येते वजा पाचशे तीन गुणिल या ठेवायचा आहे एम घेतला आणि त्यानंतर या दोन्ही संख्येची गुणाकार म्हणजे तीन गुणेल तीन झाले नऊ आणि सात गुण दोन झाले चौदा परंतु वजा चिन्ह असल्यामुळे वजा चौदा छेद नऊ हे उत्तर आले तर आपले उत्तर काय भेटले एमचा वर्ग वजा पाचशे तीन एम वजा चौदा छेद नऊ आता आठव्या प्रश्नाकडे आपल्याकडे प्रश्न आहे एक्स अधिक एकछेद एक्स आणि दुसऱ्या क्रंसा एक्स वजा एकछेद एक्स तर मी तुम्हाला म्हटले आपण इथे दोन सूत्रे वापरू शकतो एक म्हणजे असा एक्स म्हणजे आपल्याकडे एक सूत्र पाहिले होते ते कुठले होते नीट ऐका एक्स अधिक ए आणि एक्स वजा बी तर ह्या सूत्रानुसार आपण काढू शकतो त्याचं उत्तर ते एक्सचा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजेच काय याचा वर्ग वजा एकछेद एक्सचा वर्ग तर हे आपल्याला एक सूत्र आहे किंवा आपल्याला ते विस्तार सूत्र म्हणजे ए अधिक बी आणि ए वजा बी हे जर आपल्याला सूत्र वापरले त्यानुसारही केले तर आपलं उत्तर तेच भेटेल म्हणजे आपलं उत्तर आले एक वर्ग वजा एक छेद एकचा वर्ग आता सगळ्यात शेवटचा एक छेद वाय अधिक चार एका कंसात दुसरा कंसात छेद वाय वजा नऊ हे दुसऱ्या कांसात तर इथे चल आहे छेद वाय आणि संख्या आहे चार आणि नऊ तर सुरुवातीला काय करायचं पहिले चलाचा आपल्याला वर्ग घ्यायचा म्हणजे एक छेद वायचा वर्ग त्यानंतर दोन्ही संख्यांची बेरीज करायची तर चार वजा नऊ झाले वजा पाच गुणिले हा चल ठेवायचा म्हणजेच एक छेद वाय आपल्याला गुणाकार करायचा आणि सगळ्यात शेवटी या दोन्ही संख्यांचा गुणाकार चार गुणिले वजा नऊ तर वजा छत्तीस आपले उत्तर आले एक वायचा वर्ग वजा पाच छेद वाय वजा छत्तीस तर आज आपण काय शिकलो आज आपण विस्तार सूत्र या धडाला सुरुवात केली ज्यामध्ये आपण पहिले तीन वेगळी वेगळी सूत्रे पाहिली म्हणजेच ती आहेत ए अधिक बी कंसाचा वर्ग त्यानंतर पाहिला ए वजा बी कंसाचा वर्ग त्यानंतर पाहिला ए अधिक बी आणि ए वजा बी त्याचं उत्तर आले एचा वर्ग वजा बीचा वर्ग त्यानंतर त्यावरती काही आपण उदाहरणे पाहिली जेणेकरून आपल्याला सूत्रांचा वेगवेगळा वापर आपल्याला कळला आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिले विस्तार सूत्र कोणाचे केले ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी याचे त्यावरती याचा सोडवला सरावसांचा आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागात या धड्याचा पुढचा भाग पाहूया तोपर्यंत धन्यवाद